नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं प्रज्ञाज किचन नंबर 1 मध्ये। आज आपण केळीच्या सालीपासून बनणारी एक चटणी बनवणार आहोत। ही कच्ची केळी आहेत, अगदी हिरवीगार असतील किंवा थोडीशी पिकलेली असतील तरीही चालतील। आपण याच्या सालीपासून चटणी तयार करणार आहोत, तर चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण केळीची साल काढून घ्यायची आहे। सर्वात आधी हे जे साल काढताना हा जो पार्ट आहे, जो देठाकटचा आहे आणि हा पार्ट आहे, तो कापून घ्यायचा आणि साल कट करून घ्यायची आहे। बघू शकता इथे केळ्याची साल आपण काढून घेतलेली आहे, नीट कट करून घेतलेली आहे। हे जे देठ आहे आणि हा जो एंडचा पार्ट असतो तो फेकून द्यायचा आहे। आता आपण गॅसवर एका कढईमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 ग्लास पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि त्यात आपण ह्या ज्या केळ्याच्या साली आपण काढून घेतलेल्या आहेत त्या गरम करून घ्यायच्या आहेत। त्या अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपण त्या शिजवून घ्यायच्या आहेत या पाण्यात। पाणी इथे थोडंसं गरम झालं की त्यात ह्या ज्या केळीच्या साली आहेत त्या सोडायच्या आहेत। आणि त्या मऊ होईपर्यंत आपण तशाच शिजत ठेवायच्या आहेत। यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे। ह्या ज्या केळ्याच्या साली आहेत त्या कुकरला आपण लावू शकता, म्हणजे कुकरची 1 ते 2 शिटी होईपर्यंत त्या कुकरमध्ये उकडून घेऊ शकता तरीही चालेल, किंवा मग झाकण ठेवून त्या प्रॉपर शिजेपर्यंत तुम्ही शिजवू शकता। 5 ते 10 मिनिटांनंतर आपण हे बघायचं आहे, ही जी केळ्याची साल आहे ती बऱ्याच प्रमाणात शिजलेली आहे, मऊही झालेली आहे। आपण जे केळीच्या साली शिजवल्या आहेत त्या नीट थंड करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत। मिक्सरला वाटताना या ज्या केळ्याच्या साली आहेत त्यासोबत 4-5 लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। अगदी थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे, आलं जास्त नाही टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर, हळद 1/2 चमचा, मीठ, ते पाणी टाकण्याची गरज नाही आहे, पण अगदी जर तुमचं मिश्रण एकदम घट्ट होत असेल किंवा मिक्सरमध्ये वाटलंच जात नसेल तर 2-3 चमचे पाणी टाकलं तरीही चालेल। आता आपण हे वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही जर थोडंसं पाणी टाकलं ना तरीही चालेल, जर अगदीच जर मिश्रण घट्ट वाटत असेल ही चटणी तर थोडं पाणी तुम्ही टाकू शकता। आता ह्याला आपण एकतर फोडणी देऊ शकतो, आपण जे नॉर्मल जे आपण चटणी करतो त्याच्यावरतून आपण जशी फोडणी देतो तशीही देऊ शकता, किंवा याची एक दुसरी पद्धत पण आहे जिथे आपण कलौंजीचा वापर करतो त्यामुळे आपण थोडीशी ही जी चटणी आहे ती तेलावर परतून घेणार आहोत। तर चला बघूया त्याची कृती। गॅसवर एका कढईमध्ये थोडं तेल मी गरम करत ठेवलेलं आहे। तेल थोडं गरम झालं की त्यात आपण 1/2 चमचा जी कलौंजी घेतलेली आहे ती टाकायची आणि ती गरम करून घ्यायची व्यवस्थित। कलौंजी टाकल्यामुळे त्याला मस्त असा स्वाद येतो। जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल तेव्हा कलौंजी आपोआप गरम होणार आणि ती कलौंजी गरम झाली की त्यात आपण ही जी चटणी आहे ती परतून घ्यायची आहे। तेलावरतीच परतून घ्यायची आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही। बघा इकडे एक उकळ येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। सावकाश परतून घ्यायचं आहे आणि आपली चटणी तयार। तर फ्रेंड्स, तयार आहे कच्च्या केळीच्या सालीची चटणी। रोजच्या आपल्या नारळाच्या चटणीला हा बेस्ट ऑप्शन आहे। ही सुद्धा चटणी तुम्ही सँडविच सोबत सुद्धा खाऊ शकता, नाचोज बरोबर खाऊ शकता। खूपच छान ऑप्शन आहे, तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। आमच्यावर तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओला लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।